नमस्कार मित्रांनो, कोकणी माणूस आपल्या कोकणापासून गावापासून कितीही दूर गेला तरी त्याला त्याच्या गावाशी कोकणाशी जोडून ठेवणारा हा समुद्र, गावची माती, माडाफोपेंच्या बागा, आंबा, फणस, इथली माणसं आणि त्या माणसांच्या आठवणी, आज अशाच आठवणींना उजाळा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गावखडी आणि पूर्णगड यांच्यामध्ये वसलेली ही मुचकुंदी नदीची खाडी आणि हा समुद्रावर टेहळणीसाठी उभा असलेला पूर्णगड किल्ला. असं म्हणतात की कोकणी माणूस निसर्गाच्या सानिध्यात समुद्राच्या कुशीत राहतो, ते उगाचच नाही. एक पाऊल घरात आणि दुसरं होडीत किंवा मग खाडीत अशी ही आमची पूर्णगडची वस्ती. एवढंच नव्हे तर आमचा गावखडीचा मोहल्ला सुद्धा अगदी खाडीतच वसलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कितीही पाऊस आला, वादळं आली तरी बिनधास्त अशा परिस्थितीत राहण्याचं बळ येतं. त्याचं कारण म्हणजे या खाडीत वसलेला आमचा वीर बाबा. मित्रांनो, या खाडीमध्ये कांदळवन विभागाचे छोटे मोठे अनेक प्रकल्प सुद्धा आहेत. आणि ही आहे आमच्या आंबेरे गावाची वस्ती. आईच्या पोटातून बाहेर आल्यावर आईसारखी माया लावी, कधी शेती, कधी ताडीमाडी, कधी आंबा फणसाची गर्द झाडी, तर कधी होडी घेऊन पोट भरी. कितीही लांब गेलो ना तरी लाटांमागून जशा लाटा येती तशा येती आठवणी, उगाच नाही म्हणत. स्वर्गाचं सुख घेतात ही माणसं कोकणी. माझ्या स्वप्नात लो माझो कोकण गाव, म्हणतो सोडून माका नको जा. माझ्या सपनात लो माझो
तर मित्रांनो, कोकणातील प्राचीन मंदिरं तसेच कोकणी माणसाच्या गमती जमती शॉर्ट फिल्म स्वरूपात पाहण्यासाठी कोकण दर्शन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.